नमस्कार मी तुळशीदास भोईटे पुढारी न्यूज ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात ब्रेकिंग देतात असं आपण अनेकदा बोलतो आणि घडतंही तसंच समाजाच्या विविध क्षेत्रातील पुढारी या कार्यक्रमात मोकळेपणाने बोलतात त्यांना सरस्पष्ट प्रश्न जातात बेधडक उत्तरांची अपेक्षा असते आणि आजचा दिवस असा आहे की अनेकदा राजकारणात काही नेते असे असतात की ते उगाच पॉलिटिकली करेक्ट बोलण्यापेक्षा सरस्पष्ट वागण्यासाठी बोलण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा पॉलिटिकली करेक्ट वागण्यापेक्षा आपल्या शैलीत थेट कारभार करण्यासाठी ओळखले जातात अर्थातच पृथ्वीराज चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपल्या सोबत आहेत नमस्कार म्हणजे नमस्कार। मला असं वाटतं की मी जे म्हणालो त्यात काही तसं वेगळं नाहीये त्यामुळे त्यामुळे आकलन आहे स्वाभाविकच पहिलाच प्रश्न आहे माझा लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा हो घातलाय पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसच्या या निवडणुकीतील कामगिरी काय वाटत असं आहे की आपण पहिल्यांदाच आमचा पक्ष तरी तीन पक्षाची आघाडी करतोय दोन पक्षाच्या आघाडीच्या आम्हाला सवय आहे दोन हजार चार नंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही आणि राष्ट्रवादी आघाडी करून निवडणुका लढलो विशेषतः विधानसभा आणि लोकसभेच्या पण आत्ता तीन पक्षाच्या आघाडी आहे तीन पक्षाच्या आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये वेळ लागला आणि निवडणूक आयोगानं अत्यंत संथ गतीने ही निवडणूकचा कार्यक्रम दिलेला आहे त्यामुळं जवळजवळ पंचेचाळीस मतदारसंघामध्ये सुरळीत वाटप झालं आणि दोन तीन ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे चर्चा जरा लांबली पण ते सगळं संपलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पाचच विदर्भातले मतदारसंघ होते त्यात नागपूर होतं आदिवासी भागातले चंद्रपूर आणि गडचिरोली होते गोंदिया भंडारा होता पण राज्यातली परिस्थितीची आम्हाला अंदाज येत होते की अनपेक्षित निकाल लागेल तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगले होईल काही निवडणूक उमेदवार निवडीमध्ये किंवा प्रचार यंत्रणा राबवण्यामध्ये काही कमी जास्त जरी झालं असलं तरी एक असा अंदाज येतो आहे की एक सुप्त लाट आहे आणि लोकांनी जरी उमेदवारांच्या चुका झाल्या पक्ष संघटनेच्या चुका झाल्या कुठं ते कमी पडले तरी लोक आता त्याच्याकरता थांबणार नाही मला कोणी बोलवायला आलं आहे का मला काय सांगायला कोण आलं आहे का तर लोकांनी या निवडणुकीत काय करायचं ते ठरवलेलं आहे जसं एकोणीसशे सत्याहत्तर साली इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये एक लाट तयार झाली की इंदिरा गांधी आता काही लोकशाही ठेवणार नाहीत आणीबाणीची परिस्थिती काही संपणार नाही आणि लोकशाही वाचवण्याकरता लोकांनी मतदान केलं कोणी चेहरा नव्हता इंदिराजींच्या चे विरोधामध्ये तशा परिस्थिती प्रकारची परिस्थिती आज मला दिसते दुसरं एक आपण जर देशातलं पाहायला गेलं तर निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी कमी होताना दिसते आणि हे सत्ताधारी पक्षाचं चा कथाही चांगलं नसतं काही ठिकाणी तर बरेच टक्के मतदान कमी झाले जरी उन्हाळा मानला तरी सगळ्याच निवडणुका याच दिवसात होतात त्यामुळं उन्हाळ्याचं कारण होऊ शकत नाही त्यामुळं तो एक भाग आहे की ब लोकांनी कुठंतरी नाराजी व्यक्त केलेली देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी पतदान झालेलं आहे परंतु मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात चांगली गोष्ट आहे त्याला घेण्यात काय अर्थ नाही पण कुठंतरी भाजपचा धीर सुटलाय किंवा त्यांचा आत्मविश्वास ढळलाय अशी परिस्थिती मला दिसते तुम्ही असं म्हणताय मात्र लोकांना गृहित धरून हे बोलणं नाहीये का की लोक येतील मोदींना सत्तेबाहेर करतील काँग्रेस काय करते आपण काँग्रेस काय करताना दिसत काँग्रेस प्रचार यंत्रणा फक्त काँग्रेसच नाही तर तीन पक्ष मिळून राब आम्ही राबवतोय आमच्या सभामध्ये काही कमी जास्त झालं असेल मोदींच्या ताकदीनं किंवा मोदींच्या किती सभा होत्या तितक्या आम्ही घेऊ शकणार नाही तुम्हाला माहिती आहे आमच्या पक्षाचं तर खातंसुद्धा मोदींनी गोठवून टाकलेलं आहे आमच्या सभा संयुक्त होती। सभा होतील महाविकास आघाडीच्या सभा होतील आमचं सुरुवातीला ठरलं होतं की किमान सहा विभागामध्ये सहा संयुक्त सभा झाल्या पाहिजे मग बाकी उमेदवार ज्याला बोलवेल तरी तिथं जायचं सभा होतील मी जे म्हटलं की लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे मग त्यामुळं म्हणजे आमची जबाबदारी काही नाही असं त्यात म्हणायचं माझा उद्देश नाही आहे कारण जर आपण जर मुद्द्यांच्याकडे आलो मोदींचा प्रयत्न चालला आहे की हे निवडणूक मुद्द्यावर जाऊ नये म्हणजे कुठेतरी ध्रुवीकरण करायचं कुठंतरी काहीतरी भरकटवायची निवडणूक जाहीरनाम्याला काहीतरी नावं ठेवायची वगैरे अशा प्रकारे प्रयत्न चाललेले आहेत आमचा प्रयत्न असा आहे की या ज्या पाच मुद्द्यावर माझ्या दृष्टीने निवडणूक लढली जाते पाच मुद्द्यावर तर त्या पाच मुद्द्याची चर्चा झाली पाहिजे मोदींनी खूप आश्वासनं दिली होती त्यातली किती पूर्ण केली ते का करू शकले नाहीत त्यांनी खरं म्हणजे जेव्हा एखादा पक्ष सत्तेत दहा वर्ष असतो तेव्हा अपेक्षा असते की तुम्ही दहा वर्षात काय दिवे लावले की दहा वर्षात तुम्ही काय विकास केला त्याची पत्रिका किंवा कार्यपूर्ती अहवाल काय ते दिला पाहिजे पण मोदीने काय केलं एक श्वेतपत्रिका आत्ता काढली दोन महिन्यापूर्वी कोणाची काढली तर मनमोहन सिंग सरकारच्या दोन हजार चार दो ते चौदाच्या कालखंडात काढली जी त्याला चौदामध्ये काढायला पाहिजे होती पण आपलं झाकण्याकरता त्यांनी हा हास्यास्पद प्रयोग केला आणि आतासुद्धा मोदींचे मनमोहन सिंग काळातले काहीतरी उतारे दाखले ते तर तुम्ही काय केलं आणि प्रत्येक बाबीत शेतकऱ्यांचं काय झालं रोजगाराचं काय झालं अर्थव्यवस्थेचं काय झालं आज जो भ्रष्टाचार झाला त्याचं काय झालं आणि संविधान भात हे पाच मुद्दे महत्त्वाचे आहेत महागाई शेतकरी बेरोजगारी नंतर भ्रष्टाचार आणि म्हणजे संविधान बचावचा मुद्दा तर आहेच आहे पहिला टप्पा काँग्रेस लढत होती खूप ताकदीनं लढली असेल स्थानिक पातळीवर दिसत होतं एक एक मतदारसंघात एक एक मोठा नेता मुक्कामाला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही त्या पाच मतदारसंघात दिसली नाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुठेही दिसले नाहीत फक्त जणू काँग्रेस काँग्रेस आणि फक्त काँग्रेस लढण्यासाठी होती आघाडी दिसलीच नाही हा कुठेतरी समन्वयाचा त्याचा निश्चितच एक थोडा प्रॉब्लेम झाला की आपण मग सांगितलं की अठ्ठेचाळीस पैकी पंचावन्न जागेच्या वाटपामध्ये बिनविरोध आणि एकमताने आमचे निर्णय झाले पण दोन ठिकाणी चर्चा चालू होती आणि ते चर्चा चालू होताना थोडस तणाव वाढला होता ही गोष्ट खरी आहे भिवंडी आणि सांगली काही जागा होत्या दोन तीन जागा होत्या आणि त्यामुळं आपण हा प्रश्न पहिल्यांदा सोडून नंतर नंतर सभागा असा तो विषय झाला त्यामुळे ती चूक झाली व्हायला नको होती हे मी मान्य करतो किमान एखादी सभातरी नागपूरसारख्या ठिकाणी सर्व मोठ्या नेत्यांची व्हायला पाहिजे होती ती झाली नाही पण काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेसचे स्थानिक नेते स्वतः काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील बाळासाहेब थोरात अनेक वेळा तिथे गेले आणि तिथले स्थानिक सुनील केदार असतील किंवा राजेंद्र मुळीक असतील तिथले स्वतः उमेदवार चंद्रपूरच्या किंवा अतिशय ताकदीने हे निवडणूक लढले पृथ्वीराजी तुम्ही म्हणालात आता जे मुद्दे सांगितले त्यातला एक मुद्दा म्हणजे भ्रष्टाचारभाला महागाईचा त्यातही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक रोख्यांसारखा मोठा मुद्दा हाताशी असताना तेवढ्या प्रभावीपणे तेवढ्या आक्रमकतेनं कोणताही भाजपा विरोधातील पक्ष जाताना दिसत नाहीये नाही कसं आहे की निवडणूक रोख्यांचा विषय थोडा क्लिष्ट आहे सर्वसामान्य माणसांना हे कॅशलेस करप्शन कसं चाललं हे काही सोपं नाही पण ते निवडणूक जशी जशी होईल तसं लोकांना कळेल जो भ्रष्टाचार आपल्यासमोर आहे तो दोन प्रकारचा आहे एक आर्थिक भ्रष्टाचार आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन घेतलं बदल्यामध्ये पैसे घेतले आणखी काय काय झालं नंतर ई डी सी बी आय इन्कम टॅक्सचे धाडी पडल्या मग धाडीमध्ये तोडपाणी झालं किंवा त्याच्यापेक्षाही मोठा विषय की मोदींनी दोन चौदाच्या आधी सांगितलं होतं की परदेशात असलेला भारतीयांचा काळा पैसा आणेन आणि त्यामध्ये पुढे म्हटलं होतं पंधरा लाख वगैरे हो पण तो जुमला होता, त्या होता ते त्यावेळेलाही आपल्याला माहिती होतं की कुठलाही शिक्षित माणूस जर असता तर एक साधा गणित केलं असतं आणि हे पंधरा लाख व्यावहारिक आहे काही कळलं असतं पण मोदींनी ते निवडणुकीचा जुमला म्हणून वापरलं पण पर त्यांनी शंभर दिवसामध्ये काळा पैसा आणण्याचं आश्वासन दिलं होतं तुम्ही काय केलं तुम्हाला पंधरा साली एच एस बी सीची तीनशे सहासष्ट नावं मिळाली भारतीयांनी तिथं बँकेत स्विस बँकेमध्ये ठेवला होता पैसा त्यांची नावं मिळाली पंधरामध्ये पानामा पेपरचे एक लक्ष चौतीस लाख कागद मिळाले भारत सरकारला मिळाले त्यानंतर पॅराडाईज पेपर सोळा एकोणीसशे दोन हजार सोळाला मिळाले त्यामध्ये नावं मिळाली नंतर एकवीसला पँडोरा पेपरची नावं तुमच्यासारख्या अनेक पत्रकारांनी आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी ही माहिती काढली बाहेर चोरली म्हटलं तरी चालेल हॅक केली म्हटलं तरी चालेल पण ही माहिती सगळी नरेंद्र मोदींच्याकडे होती आणि या माहितीच्या आधार त्यांनी सांगितलं होतं की हा पुरावा आहे कागदपत्र आम्हाला यायचे वगैरे ते नंतर आले तुम्ही का नाही आणले तुमच्याकडे सगळी माणसं होती एकतर राज्यमंत्री तुमच्या सरकारवरला त्याला तुम्ही काढून टाकलं नंतर सगळी नावं आली होती बऱ्याच पेपरनी ती नावं छापली होती तुम्ही का नाही आणली आमचा स्पष्ट आरोप आहे की एखाद्या माणसानं खातं उघडताना सही केली त्या बँकेत पैसे ठेवले त्या बँकेचं पासबुक तुम्हाला मिळालं तिथल्या परदेशी बँकेचं तो कागद घेऊन जर एखादा ईडीचा माणूस गेला तर पुढे काय करतं मग तुम्ही या सगळा पैसा काळा पैसा आणण्याच्या पाणी केलं आमचा पहिला आरोप आहे अनेक आर्थिक आरोप आहेतच आता निवडणूक रोख्यांचा विषय आला तुम्ही कायदे बदलले आपल्या कायद्यामध्ये आमच्या वेळेला अशी तरतूद होती की एखाद्या कंपनीला होणाऱ्या नफ्याच्या इतक्या टक्क्यापर्यंत तुम्हाला राजकीय डोनेशन देता येतील हे कंपनी कायद्यामध्ये नमूजू तुम्ही कंपनी कायदा बदलला यासाठी यासाठी की नफ्याची काही गरज नाही तुम्हाला किती देता येतील पुढं काय झालं सुप्रीम कोर्टाने ही सगळी निवडणूक रोख्यांची व्यवस्था ही घटनाबाह्य आहे म्हणून बेकायदेशीर ठरवली आणि स्टेट बँकेला सांगितलं की तुम्ही लगेच सगळी कागदपत्र तुम्ही द्या आता आपल्याला माहिती आहे स्टेट बँक मोठी बँक आहे रोजच्या रोज संध्याकाळी रिकन्सलेशन होतं कोणी किती पैसे घेतले काढले ते सगळं असतं सुप्रीम कोर्टाला आयच्या चेअरमनने सांगितले की आम्हाला तीस जूनपर्यंत वेळ द्या आम्हाला तुम्हाला हे आकडे देता येणार आहेत चार जूनला लोकसभा निवडणूक संपणार आहे दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टानं पुन्हा तंबी दिली की ही माहिती आम्ही मागितलेली तुम्ही ताबडतोब की माहिती निवडणूक आयोगाला त्या दुसऱ्या दिवशी स्टेट बँकेने सगळी माहिती केली या स्टेट बँकच्या चेअरमनवर तुम्हाला कारवाई करायला नको होती तुम्ही सुप्रीम कोर्टाला फसवता पण शेतीत माहिती बाहेर आली आणि मग कळलं चंदा दो धंदा दो ईडी रेट टाका पैसे घ्या सगळे तुम्ही पुरावे मिळाले आज तुम्ही लोकांना रोजगार देऊ शकत नाही तुम्ही सांगता जुगार खेळा जुगार खेळणाऱ्या कंपन्यावर लॉटरी कंपन्यांच्याकडून तुम्ही सोळा सोळाशे कोटी डोनेशन सगळ्यांनी घेतले आणि तुम्ही जुगाराला परवानगी दिलेली आहे काय वाटत असेल त्या पालकाला त्यांनी आपलं जमीन घाण टाकलेली आहे आईडी दागिने विकलेली आहे त्यांनी बोला इंजिनिअरिंग केलेलं आहे त्याला नोकरी नाही आहे आणि तुम्ही आता त्याला सांगता की ते जुगार खेळणं आणि जुगार जास्त खळ नको कारण जर सवय लागेल म्हणून टी व्हीवर जाहिरात देते ना की हे तुम्हाला तळटेप व्यसन लागू शक तळटेप येते व्यसन लागू शकतं काय करताय तुम्ही आणि त्यामुळे मला वाटतं भ्रष्टाचाराचा पहिला मुद्दा तर आर्थिक आहे आता मोदी म्हणतात की मी इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर केलं रस्ते बांधले पण रस्त्यामध्ये कमिशन मिळालेले पुरावे मिळाले रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं की तिकडून रोख्यामधून पैसे मिळाले कॅशलेस करप्शन पैसे म्हणजे कुठून इकडून पाठवा हवाला करा वगैरे काय कॅशलेस त्याकरता निवडणूक बॉन्ड तुम्ही छापले रिझर्व बँकेनं ते बँड बॉन्ड विकत घ्यायचे आणि ते बॉन्ड ते द्यायचे हे आर्थिक करप्शन तर लोकांना कळत नाही हे पण त्याच्यापेक्षा भयानक करप्शन आहे तुम्ही नैतिक आणि राजकीय करप्शन जे केलेलं आहे जे सरकार महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाडले तुम्ही कशी पाडली कोणाला काय केलं काय खोक्याचा विषय झाला वगैरे सगळ्या लोकांना माहिती आहे लोकांच्यामध्ये एक प्रचंड संताप आहे का आम्ही विश्वासानं या लोकांना मतं दिली या लोकांना निवडून दिलं आणि तो आमचा विश्वास तुम्ही त्याचा सौदा केला तुम्ही पन्नास पन्नास काय किती घेतले मला माहिती नाही पण तुम्ही पैसे किती एक कळलेलं आहे आता आमदार जरी पळाले तरी त्यांना मतं देणारे निवडून जाणारे मतदारी तुमच्या मागे परपटत आले असं जर कोणाचा गैरसमज असेल तो या निवडणुकीच्या निकालामध्ये तुम्हाला स्पष्ट होईल आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राचं काय घडलं शिवसेनेच्या बाबतीत जे घडले एकनाथ शिंदेने जे केलं किंवा अजित पवारांनी घेतलं ते सर्वच्या सर्व स्वतः देशाचे पंतप्रधान भाजपचे नेते श्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाला झालं त्यांच्या परवानगीने झालं त्यांच्या अप्रुव्हलने झालं तर हे नकळत झालेल्या एका गल्लीबोळातला विषय नाही आहे आणि ह्या राजकीय भ्रष्टाचाराला फक्त एक व्यक्ती जबाबदार आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी निवडणूक रोख्यांच्या भ्रष्टाचाराला तेच जबाबदार आहे आणि सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराला त्यांनी के मी बघायचे सांगितल्याप्रमाणे बाहेरच्या परदेशाचा काळा पैसा काय येत नाही देशामध्ये तर काय ह्याच्या मागची भूमिका आहे ती ही भूमिका आहे थेट तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केलात की के त्यांच्याच आशीर्वादानं महाराष्ट्रात पक्ष फोडले गेले सरकार पाडलं गेलं मात्र मग मला हे काही बावनकुळे केलं का सगळं सुरतला नेणं गुवाहाटीला नेणं हे केंद्रीय नेतृत्वाच्या अमित शहा आणि नंबर वनच्या मान्यतेशिवाय होणार आहे का इतका मोठा प्रकार ऑपरेशन कमल तुम्ही निवडून आलेलं लोकांनी निवडून दिलेले सरकार तुम्ही पाडता आणि हे हे जे राजनैतिक करप्शन आहे नैतिक करप्शन आहे ते मला वाटतं आर्थिक करप्शन मोठं आहे कारण आपल्या देशाची जी लोकशाहीची घडी आहे ती विस्कटती आहे तेच होतं म्हणजे कदाचित नील राजकीय पणा वाटेल परंतु भाजप नेत्यांचं पुन्हा यावर असं म्हणणं असतं किंवा आम्ही पण राजकारणात आहोत आम्ही आमचे राजकीय डाव खेळणार काँग्रेसनं नव्हतं का शिवसेनेला एकोणीसशे एक्याण्णव ला फोडलं इतर पक्ष नव्हते का फोडले आम्ही तर करणार मात्र पृथ्वीराज यातला एक महत्वाचा मुद्दा की राज्यातलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार जे पाडलं गेलं त्यात सर्वात मोठा जो प्लेयर होता ते होते विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ना अचानक नाना पटोले उठतात राजीनामा देऊन मोकळे होतात पुढची काही व्यवस्था नसते पुढचा काँग्रेसचा जो नेता संग्राम थोपटेंसारखा येणार असतो तिकडे त्या पदावर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार विरोध करतात तो पद पदावर ते बसू देत नाही अशी चर्चा आहे आणि त्यानंतर त्या परिस्थितीचा फायदा भाजप घेते आणि स्वतःचा डाव साधते तरी आपण असंच म्हणायचं की होय जे काही घडलं ते भाजप घडलं ते अनुकूल परिस्थिती कोणी निर्माण केली हे अगदी मी शंभर टक्के मान्य करतो की त्यावेळेला तो राजीनामा देताना पूर्वतयारी करून द्यायला पाहिजे होता कदाचित ते झालं नाही किंवा दोन्ही नेत्याने विश्वासात घ्यायला पाहिजे तर आम्हाला अध्यक्षपद बदलायचं आहे तर आम्ही हे नाव प्रस्तावित करतो कारण हे अध्यक्षपद सत्ता वाटपामध्ये आमच्याकडे आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची सन्मयकी घेऊन मी एखादं हे नको ते नको ते नको करून करायला पाहिजे तिथं आम्ही कमी पडलो चूक झाली त्यामुळे हे सत्तांतराचं नाटक घडलं म्हणजे त्यांना घरा घडवायचं होतं पण स्पीकर स्पीकर असताना ते करता आलं नसतं पण स्पीकर नसल्यामुळे ते झालं ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळं राजीनामा देण्यापूर्वी पूर्वतयारी करायला पाहिजे होती ती झाली नाही देशातलं मतदानाचं प्रमाण या पहिल्या टप्प्यात कमी झालेलं दिसलं त्यातलं म्हणजे जे आकडेवारी आहे की पहिलं दोन हजार एकोणीसला एकोणसत्तर पूर्णांक दोन टक्के मतदान झालेलं यावेळी ते सहासष्ट टक्क्यांवर जवळजवळ तीन टक्क्यांचा स्पष्ट फरक दिसतो आहे यू पी भाजपसाठी महत्त्वाचं राज्य सहासष्ट पूर्णांक पाचवरून जवळपास चार पाच टक्क्यांनी कमी होऊन ते एकसष्ट पूर्णांक एकवर आलं अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाहताना किंवा मगासपासून तुमचं बोलणं ऐकताना किंवा एका विशिष्ट राजकीय पक्षापुरतं असं नाही एक प्रदीर्घ अनुभव पंतप्रधान कार्यालयासारखं पी एम ओसारखं महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका परिपक्व राजकारणाला मला राजकीय विश्लेषणाचं करून पाहिजे आहे मला की लोकांना ऐकायला आवडेल ते की नेमकं हे जे मतदान घटलं देशातलं युपीतलं त्याला काय संकेत म्हणायचे एकंदरीमध्ये सध्याच्या भाजप सरकारवर लोक नाराज आहेत आणि त्यामध्ये मी आपल्याला घटक सांगितले बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात फिरणारे युवक शेतकरी महागाई आणि एकंदरीत भ्रष्टाचार आणि त्यात मग संविधान बचाव हा मोठा मुद्दा तिथं आहेच आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये हे चाललं आहे ते काही बरोबर चाललं नाही देशामध्ये लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे कदाचित काही लोकांना ज्यांना संविधानाच्यामुळं लाभ मिळालेला आहे ला ते बघ वंचित शोषित असतील ओबीसी असतील ह्या सगळ्या घटकांना अल्पसंख्याक असतील किंवा हे जर बदललं आपल्याला तर हे काही बरोबर नाही चांगलं नाही म्हणून जी सुप्त लाट निर्माण झालेली लोकशाही बचाव जनतंत्र बचाव संविधान बचाव ती आता शेतकऱ्यांचा आपण विषय घेतो शेतकऱ्यांना महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ कांदा उत्पादक शेतकरी आहे mm. आडारी असेल काही फार कळत असेल त्याला माहिती आहे माझं दोन एकर रान आहे मी कांदा लावला आहे तिथं मला इतकं उत्पन्न येणे एकरी इतकं अपेक्षित आहे इतके क्विंटल देखील बाजार चाळीस रुपये किलो दर आहे चाळीस नाही पस्तीस मिळेल तो लगेच गुणाकार करतो मग घरातली घराचे डागडू आहे कुठं छोटं वाहन घ्यायचं आहे बोलीचं लग्न करायचं आहे सगळी तयारी करतो आणि एकदम मोदी निर्णय घेतात की नाही निर्यात बंदी कांद्याचे दर एकदम सहा रुपयावर येतात तो गुणाकार करतो रे किती नुकसान झालं तर लाखोचं तुम्ही नुकसान केलं तो शेतकरी तुम्हाला माफ करणार आहे शेतीमध्ये आपल्याला माहिती सायकल असते एखादा सुगी चांगलाच सुगी मिळते एखादे मिळत नाही आणि ते सरासरी होऊन ते शेतकऱ्याचं कसं तरी भागतं गेल्या दहा वर्षामध्ये सोयाबीनचे कापसाचे दर तेच स्थिर आणि शेती इनपुटचे जे कॉस्ट आहेत खताच्या औषधांच्या किमती आहेत विजेचे पाण्याचे दर आहेत ते दहा वर्षात कुठे गेले तुम्ही डिझेल पेट्रोलचं काय केलं आहे जी एस टी तुम्ही लावला आहे शेतकऱ्यांच्यावर आणि त्यामुळे शेतकरी त्याला कोणाला सांगायची गरज नाही म्हणजे असं आम्ही सांगितलं पाहिजे आम्ही आमचं काम केलं पाहिजे पण हा जो वर्ग आहे एखाद्या कुटुंबामध्ये जमीन घाण टाकून अंगावरचे दागू दागिने विकून आई पोराला इंजिनियर करते आणि तो इंजिनिअर भटकतो त्याला कुठं कुठे नोकरी देत नाही मग कुठंतरी पिझ्झा डिलिव्हरीचं काम त्याला करावं लागतं हे लोक तुम्हाला बदला काढत हे कशामुळे झालं आहे अर्थव्यवस्था वाटोळं केले नरेंद्र मोदींनी आणि आम्ही सांगतोय नुसतं विरोधक म्हणून नव्हे आकडे घ्या मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये एक आपण मोठे तोच मुद्दा म्हणजे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तर असा दावा केला जातो आणि दिसत सुद्धा म्हणजे सगळीकडे येत ते की अर्थव्यवस्था जगातली पाचव्या क्रमांकाची करून दाखवली ते मनमोहन सिंग यांच्या काळात आठव्या नव्या नंबरवर रेंगाळत होती थप थबकलेली था होती साचलेली होती असं सुद्धा सांगितलं निश्चितच आहे पण तुम्ही किती फसवा लोकांना माझा एक स्पष्ट प्रधान मी करतो आपण ते लक्षात घ्या मी मला चॅलेंज करा जर नरेंद्र मोदीच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दर दहा वर्षामध्ये चौदा ते चोवीसपर्यंत हा मनमोहन सिंग याच्या काळातला विकास दर दोन हजार चार ते चौदाचा इतका असता आज भारताच्या अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असते नरेंद्र मोदीच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्था मंदावलेली आहे हे जागतिक बँकेच्या आणि आय एम एफच्या आकडे आहेत भारत सरकारच्या आकडे आहेत मला कुठल्याही भाजपच्या नेत्याने सांगावं की आमच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये चार ते चौदाच्या कालखंडामध्ये ज्या गतीने अर्थव्यवस्थेचा विकास झाला तेवढा तुम्ही टिकू शकला का आणि तो न टिकल्यामुळं आज आपण पाचव्या क्रमांकावर रेंगाळतो आहे तिसऱ्या क्रमांकावर असायला पाहिजे होतं पण ते महत्त्वाचं नाही खरं काय महत्त्वाचं आहे म्हणजे आम्हाला अभिमान आहे पाचवा झाला चौथा होईल ठीक आहे छोटी देशातल्या लोकांनी काम केलेलं आहे पण अर्थव्यवस्थेचा आकार महत्त्वाचा नाही आहे महत्त्वाचं आहे की लोकांचं दरडोई उत्पन्न किती आहे आज दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये भारताचा एकशे बेचाळीसावा क्रमांक आहे एकशे चाळीस देश आपल्या पुढे आहेत आणि तुम्ही आम्हाला सांगता की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपला देश विकसित देश होईल समृद्ध देश होईल आम्हालाही वाटतं की आपला देश व्हावा आणखी लवकर व्हावा आम्हाला अभिमान आहे म्हणजे होईल का तुम्ही ज्या गतीनं विकास करताय त्या गतीनं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत होणार नाही कारण तुम्ही पहिल्यांदा व्याख्या सांगत आहे की विकसित देश काय हे काँग्रेसचा नेता बोलतोय आरोप करतोय मी एक आर्थिक थोडासा अभ्यासक म्हणून बोलतोय मी आहे आणि काँग्रेसचा आहेच मी पण मी ज्याकडे सांगतोय त्याला तुम्ही आव्हान केलं पाहिजे पहिल्यांदा तुम्ही लोकांना सांगितले पाहिजे की विकसित देश म्हणजे काय विकसित देशाची व्याख्या काय असं बोगम बोललं तर चालेल का ठीक आहे कदाचित एखाद्या शेतकऱ्याशी बोला तर तो, तो सांगेल किंवा भाजपच्या अंधभक्ताला सांगितलं तर चालेल जागतिक बँकेनं दरडू उत्पन्नाच्या आधारावर देशाची क्रमवारी केलेली आहे चार भागामध्ये एक आहे निम्न अर्थव्यवस्था लोअर इन्कम इकॉनॉमी निम्न उत्पन्न अर्थव्यवस्था दुसरी आहे मध्यम इन्कम मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था म्हणजे दोन भाग आहेत एक निम्न मध्यम आणि उच्च मध्यम आणि चौथी आहे उच्च हे भाग केले आहेत त्याचे प्रत्येकीची आकडेवारी आहे दरवर्षी भारताचं दरडोई उत्पन्न हे अठ्ठावीसशे पन्नास आहे हे तुम्ही कोणी सामान्य माणसाने आय एम एफच्या जागतिक नाणेनिधीच्या किंवा जागतिक बँकेच्या जा वेबसाईटवर जाऊन पहावं हे काही मी नवीन सांगत ना नाही तिथं सर्व आकडे दिलेली आहे अकराशे ऐंशी डॉलरपर्यंत उत्पन्न असल्या तुमची नि निम्न उत्पन्न अर्थव्यवस्था त्यानंतर साडेचार हजार डॉलरपर्यंत निम्न लोअर आणि साडेचार ते, ते तेरा हजारमध्ये निम्न मध्यम उच्च आणि तेरा हजाराच्या वर तर उच्च बदम हे सगळे आकडे दररोज प्रकाशित होतात आत्ता तुम्ही जरी तुमच्या फोनवर जरी वेबसाईटवर तर तुम्हाला ते आकडे मिळतील माझं काही नवीन नाही आहे आज भारताच्या अर्स्थ रा अर्थव्यवस्थेचे दरडे उत्पन्न अठ्ठावीसशे पन्नास आहे कोणीही चॅलेंज करावं मी तुम्हाला एका मिनिटात फोनवर आय एम एफचे आकडे दाखवतो आय एम एफचे आकडे भारत सरकारने दिलेले असतात तुम्हाला जर उच्च स्तरावर पोचायचं असेल तर म्हणजे साडे तेरा हजार डॉलरकडे पोचायचं असेल अठ्ठावीसशे पन्नासपासून साडे तेरा हजार तर ते सहा टक्के विकास दर साडेसात टक्के विकास दर जो नरेंद्र मोदींचा विकास दर आहे त्याने ते किती वर्षात होईल सत्तेचाळीसपर्यंत होईल का बिलकुल होणार नाही हे साधं दहावीचं अंकगणित आहे कंपाऊंडिंग जे म्हणतात त्याला ते चक्रवाट पद्धतीने जी वाढ होती अगदी दहावीच्या विद्यार्थ्याला एखादा अर्थशास्त्र किंवा बारावीच्या अर्थशास्त्राचा विच विचार विद्यार्थ्याला विचार विद्यार होणार नाही कारण तुमचा आर्थिक विकास दर हा मनमोहन सिंगच्या विकास दरापेक्षा कमी झालेला आहे आणि मनमोहन सिंग सरकारच्या काळातलं विकास दराने भागलं नसतं आपल्याला आज आठ नऊ टक्के विकास दरानं देशाची अर्थव्यवस्था वाढवली पाहिजे साडेसात टक्के ते होणार नाही पण तुम्ही व्याख्या सांगत नाही विकसित देशभरे काय सांगत नाही तुम्ही म्हणता बघा मी समुद्री पूल बांधला पूर्वीपासून त्याचा प्रोजेक्ट चाललेला आहे मी सहापदरी रस्ता बांधला अरे फक्त रस्ते आणि बुलेट ट्रेन जी कधी होईल मला माहिती नाही आणि त्यामधला भ्रष्टाचार पुराबी आम्ही काढणारच आहोत मी काय करणार ते आणि हे तुम्ही दाखवता लोकांना आणि काही लोकांना जे आता आय टीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यात बघा काँग्रेसने ऐंशी वर्षात असा पूल का नाही बांधला म्हणमोनी अरे पण त्या पुलामध्ये रस्त्यामध्ये गडकरीने जे हायवे बांधले त्यामध्ये पुन्हा इलेक्शन बॉन्डचा विषय आहे ना त्या एका कंपनीला मेघा इंजिनिअरिंगला कॉन्ट्रॅक्ट दिला तरी कितीचे बॉन्ड दिले तुम्हाला म्हणजे एक विषय तो बांधकामाचा आहे पण काय झालं आहे की देशाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय देश खऱ्या अर्थाने समृद्ध होणार नाही आणि त्यामध्ये नरेंद्र मोदींना संपूर्णपणे अपयश आलेलं आहे ते लोकांना फसवत आहेत शिक्षणाची अवस्था काय आहे लोकांना रोजगार मिळत कारण कोणी इंजिनियर आज नोकरी देण्याच्या लायक राहिले नाही का इतक्या शिक्षणाचा दर्जा तुम्ही घालवला आहे आज उच्च विद्यालय विश्वविद्यालयाचा दर्जा किती सुमारे आपण बघतोय आरोग्याची परिस्थिती काय आपण पाहतो आहे आज अमेरिका इंग्लंडसारख्या श्रीमंत देश शंभर टक्के आरोग्याचा खर्च सरकार करतं सरकारी पैशातून होतो आपल्याकडे काय होतं आणि त्यामुळं तुम्ही सगळं खाजगीकरण टाक खाजगीकरण केलं आहे आज एका मेडिकल कॉलेजच्या एम बी बी ए सीटला तुम्हाला दीड कोटी रुपये लागतात कुठल्या मराठवाड्यातल्या शेतकरी आपल्या पोराला दीड कोटी रुपये पैसे भरून फी भरून तो इंजिनिअरिंग करेल तुम्ही सगळं खाजगीकरण करून टाकले आणि त्यानंतर कृषी कायदे शेतकरी का नाराज आहे तुम्ही शेतकऱ्यांचा बदला घेताय कारण शेतकऱ्यांनी शेती आंदोलनामध्ये जिथं तुम्हाला माघार घ्यायला लागली वर्षभर आंदोलन चाललं जगात कुठं इतकं मोठं आंदोलन चाललं नव्हतं सातशे लोकांनी आपला जीव तिथं बळीदात दिलं तिथं आणि शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली अक्षरशः देशातील शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी मातीत घासलं त्याचा त्यांना बदला घ्यायचा आहे आणि तो बदला आता घेत आहेत शेतकऱ्याच्या अगदी शंभर टक्के आरोप आहेत काय चुकीचं मला सांगा त्यांनी शेती कायदे माघार घेतले शेती फायद्याचा फायदा कोणाला होता अडानी अंदानी करायचं होतं तर सगळी अर्थव्यवस्था ग्रेन ट्रेड अन्नधान्याचा व्यापार हा जो एफ सी आय करतात भारत सरकार करतो तो त्यांना अडाणी आंब्याने द्यायचा होता म्हणून लोक चिटले विश्वासात घेतलं नाही त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी याच्या तुम्ही विश्वासात का नाही घेतला संसद बंद पाडली संसदेमधल्या एकशे चाळीस खासदारांनी निलंबित केलं त्याला बाहेर काढून तुम्ही कायदे पास करता का आणि त्यामुळं लोकशाहीला धोका निर्माण झालेले लोकांना उघड्या डोळ्यात दिसतंय पृथ्वीराज तुम्ही म्हणजे खूप गंभीर मोठा आरोप केला आधी सत्तांतराबद्दल केला की पंतप्रधान मोदी यांनीच ते घडवलं त्यांनीच आशीर्वाद दिला महाराष्ट्रातले पक्ष फोडाला दुसरा आत्ताचा गंभीर आरोप आहे तुमचा की शेतकऱ्यांवर सूड उगवला जातो आहे प्रत्यक्षात भाजपाचे नेते असंच भाजपाचे नेते असं सांगतात किंवा काँग्रेसने काय केलं काही वेळा कर्जमाफी द्यायचे आम्ही मात्र गावगावात तुम्ही जा आम्हाला सांगितलं होतं विचारा की मोदींचा पैसा आला असं शेतकरी सांगतात सहा सहा हजार देतो आता राज्यातले मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे सांगतात की आम्ही सहा हजार वाढवून दिले बारा हजार शेतकऱ्यांच्या घरात जातात आहे काँग्रेसने कधी असं केलं नाही शेतकऱ्यांचं भलं ते आम्ही करतो आहे असा, असा महायुतीचा दावा आहे तुम्ही सांगितलं बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी काँग्रेसने केली आता आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये मिनिमम बेसिक इन्कम आहे कॉन्सेप्ट आहे न्यूनतम पैसे मिळाले पाहिजेत लोकांना काँग्रेसचा दोन आम हजार एकोणीसचा जाहीरनामा तुम्ही जर काढला त्यामध्ये आम्ही बहात्तर हजार रुपये एका कुटुंबाला वर्षाला द्यायचं प्रॉमिस केलं तर आम्ही सत्तेत आलो नाही ही भी कल्पना ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातली कल्पना आहे की देशाला जर समृद्ध करायचं तर प्रत्येक कुटुंबाला त्याच्या किमान गरजा गरजाभागी एवढे पैसे दिले पाहिजेत तर आम्ही बहात्तर म्हटलं होतं आम्ही बहात्तरची माफी केली होती पण आम्ही बहात्तर हजार दिवस जाहीरनाम्यात सांगितलं आम्ही दिलं कर्नाटकमध्ये दिलं आता तुम्ही काय करता तुम्ही देताय ना पाचशे रुपये महिना पण तुम्ही काय करताय डिझेल पेट्रोल गॅसच्या किती किमती वाढवून ठेवल्यात थे। तुम्ही शेतीमालावर जी एस टी किती पैसे गोळा करताय म्हणजे तुम्ही साध्या खताचं एक लाखाचं पोतं घेतलं तर अठरा हजार कोटी अठरा हजार रुपये तुम्ही जी एस टी चालू चालू करता आणि तुम्ही देणार की सहा हजार कोटी देता हे बांशी एवढी खोळे आहेत का हाय ठीक आहे लोकांना वाटतं पाचशे रुपये आले पण तुमचे घेतले किती पैसे तुमच्या कांद्याच्या किमती चाळीस रुपयांनी सहा रुपयावर आणले किती पैसे गेले शेतकऱ्याचं किती नुकसान झालं त्याला नका देऊ सहा हजार रुपये तुम्ही त्याचे दर योग्य द्या आज कुठला धंदा आहे की जो उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये बाल विकला तो तो धंदा किती दिवस चालेल शेतकऱ्याला मात्र तुम्ही अपेक्षा करता तुम्ही स्वामीनाथन आयोगचं आश्वासन दिलं पूर्ण केलं का तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हटला तुम्ही केलं का माझी अपेक्षा होती की तुम्ही दहा वर्षाची श्वेतपत्रिका मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये काढल्यापेक्षा आम्ही दिलेली आश्वासनं का पूर्ण करू शकलो नाही का तर कारण असू शकतील म्हणजे आमचं म्हणणं की तुम्ही प्रयत्न केला नाही असे म्हणायचं नाही मला काय मला माहिती नाही पण तुम्ही का पूर्ण केली नाही किंवा आम्ही हे जुमले होते हे कबूल केलं पाहिजे शेतकऱ्याचं दुप उत्पन्न दुप्पट करो जुबला होता स्वामीनाथन फॉर्म्युलाप्रमाणे दीडपट शेतीबालाच्या किमती देऊ हा जुबला होता बाहेरचे पैसे आणू हे शक्य होतं आणता आले असते पण तुम्ही आणले नाहीत आणि कान नाही उत्तर दिलं पाहिजे पंधरा लाख सोडू द्या तो गमतीचाच विषय झाला आहे म्हणजे काय ते मोदी अमित शह भटले की तो जुबला होता पुढे पण तुम्ही किती आश्वासन दे दोन कोटी युवकांना दरवर्षी रोजगार देणार कोणाचं आश्वासन होतं आता म्हणतात नाही आम्ही दिलंच नाही वीस कोटी युवकांना जर तुम्ही दहा वर्षात नोकऱ्या दिल्या असता तर बेरोजगार युवक रस्त्यावर फिरले असते तुम्ही उत्तर देत नाही आश्वासन देत नाही आणि तुमचं आता काय चाललंय तुम्हाला हे निवडणुकीचे मतदानाचे आकडे दिसायला लागलेले तर तुम्ही आता तुमचा आत्मविश्वास ढळलेला आहे जे असं वाटत नाही आत्ताच तुम्ही उल्लेख केलात आणि सगळ्यांना माहीत आहे की राम जन्मभूमीचा टाळा काढणारा काँग्रेसचे पंतप्रधान होते भाजपचे नव्हते एक नव्वदच्या दशकात ते घडलेलं एकोणीसशे एकोणनव्वद जर मी चुकत नसेल तुम्ही तेव्हा त्याच वर्तुळात होतात मग काँग्रेस क्रेडिट घेण्यापासून श्रेय घेण्यापासून काल असतं भाजप भाजप म्हणजे तुम्ही म्हणाल तसं की दोन ट्रस्टचं भांडण होतं एका ट्रस्टनं आता राम जन्मभूमी न्यासनं ते मंदिर उभारत आहे पैसा जमवला मात्र भाजपचे नेते पुढे जातात क्रेडिट खातात म्हणूया आपण पण भा काँग्रेसला कोणी रोखलं नाही नाही पण तुम्ही मला सांगा तुम्ही ह्या इमोशनल ब्लॅकमेल का चाललंय तुम्ही गेला नाही खडगे नाही गेले हे नाही गेले अरे कधी मंदिरात जायचं आहे कुठल्या देवात जायचं आहे मी शंकराच्या देवात जाईन महादेवाच्या देवात जाईन रामाच्यात जाईन मी साफळच्या राम मंदिरात जाईन तुम्ही हे इमोशनल ब्लॅकमेल तुम्ही आला नाही म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहात नाही परंतु राजीव गांधींनी जे केलं होय आम्ही राम जन्मभूमीचं कुलूप उघडलं त्यामुळेच पुढचं झालं त्या मूर्तींचा तुम्ही उल्लेख केला ते मी उल्लेख केला नाही बांधतोय ना तर बुद्धी इतकी आहेत पण मला वाटतं लोकांच्या पोटा पाण्याचे विषय अधिक महत्वाचे आहेत राम मंदिराची श्रद्धा आहे आमच्या हृदयात राम आहे किंवा मी आमच्या समजा शेखर शिंगणापूरला आमच्या कुल कुलदैवतेची तर आम्ही जातो पण ते प्रदर्शन करतो का आम्ही त्यामुळे मला मत द्या म्हणून सांगतो का मी की मी देवाला गेलो म्हणून तुम्ही ते करताय कुठं पाण्यात बुडताय कुठं काय करताय शिक्षक भरती 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 पोलीस आरोग्य सारखे आज केंद्रामध्ये तीस लाख जागा लाख लाख आणि त्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये तो मोठा विषय काँग्रेस जाहीरनामा त्यात मी आश्वासन त्या भरू म्हणून आज महाराष्ट्रामध्ये डॉक्टर किती रिक्त आहेत शिक्षक किती रिक्त आहेत आज उच्च शिक्षणचा होता पंडित जवाहरलाल नेहरूंनी आय आय टी स्थापन केल्या आणि म्हणून भारतीयांना आज जगात एक ओळख मिळाली त्या आय आय टीबद्दल तुमचे एक्केचाळीस टक्के शिक्षक नाहीत तुम्ही ब्रँड जो जवाहरलाल नेहरूंनी तयार केला तुम्ही घालून टाकला मातीत मिळवला तुम्ही त्यांचं म्हणणं आहे होय काळानुसार बदलतो न्यू एज्युकेशन पॉलिसी नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण यांनी तर बदललंच नाही का हे जर राष्ट्रीय धोरण याची काळात सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसी आली होती हे जर न्यू एज्युकेशन पॉलिसी इतकी चांगली असते तर पोरं बेकार का फिरत आहेत कुठं कमी पडतोय त्यांना नोकऱ्या का लागत नाहीत महाराष्ट्रात नवीन रोजगार काय येत नाहीत दोन गोष्टी आहेत एक राजकीय अस्थिरता आज ज्या मंत्र्याला भेटून आपण परवानगी मिळवली तो मंत्री उद्या असेल का दुसराच मंत्री येईल कोण सचिव कोण राहील माहिती नाही कारण सचिवाच्या बदल्या देखील अर्थकारणाशिवाय होत नाहीत आपण बघितलं कारण फॉर्म्युला तिने असा केला की आता जे काही पैसे ठरले होते आमदारांना तर त्यातले काही काही असं मी आम्ही ऐकलेलं आहे की त्याने लोकांनी सांगितले की काही भाग रोखीचा होता काहीमध्ये सांगितलं होतं की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आणा मोठे कॉन्ट्रॅक्ट आणला दोनशे कोटी जे पाचशे कोटी त्यात तुम्हाला जे वीस टक्के काय करायचं ते तुम्ही ते करा ते आमदार फोड आमदारांना सांगतो मी हे आमदारांना सांगतोय दुसरं सांगितलं की तुम्ही बदल्या आणा आणि तिथून मी जे काय करायचं काय मी तुमच्या बदल्या करून देतो एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची जर बदली तुम्ही अशी केली तर तो खाली काय सोडेल का सामान्य शेतकऱ्याला म्हणून हा भ्रष्टाचार वाढलेला आहे म्हणून या जे सरकार पाडलं गेलं खोके घेऊन ते त्याचं उत्तर मोदींना द्यायला गेलं इतकी मोठी घटना देशाच्या इतिहासातली आहे आणि तुम्हाला वाटतं की मोदींच्या आशीर्वादा झाली कोणी विश्वास ठेवेल का याच्यावर तुम्ही सांगता एका बाजूला की सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला आहे आणि कोणी केलं ते नाव घेता आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना सन्मानानं एका संविधानक पदावर उपमुख्यमंत्री बसवता अक्षर चव्हाणचा उल्लेख तुम्हीच केला काय चाललंय मोदींना काही म्हणजे लिहून दिले ते वाचतात का फक्त म्हणजे देवेंद्र फडणवीसने लिहून दिलं वाचलं देवेंद्र फडणवीसचे जे व्हिडिओ काढा अजित पवारांच्याबद्दल काय म्हटले ते किती दांभिकपणा आहे हा राजकीय भ्रष्टाचार हा आर्थिक भ्रष्टाचार मोठा आहे म्हणून संविधान धोक्यात आलेलं आहे एक म्हणजे भाजपचे नेते आता ते जे तुम्ही सर्व पाडे वाचलेत दहा वर्षातलं बेरोजगारी वाढली भ्रष्टाचार वाढला कसा अधिकृत रूप दिलं गेलं भाजपच्या नेत्यांचं यावर असं म्हणणं असतं किंवा ते साठ वर्षात सत्तेत होते साठ वर्ष त्यांना विचारणं आमच्या दहा वर्षाचा काय हिशोब मग असं नाही असं आपण कुठल्याही साधा आमचा नगरसेवक जरी पाच वर्ष नगरसेवक झालेला माणूस जर तो पुन्हा निवडणुक भरायला तो एक रंगीत चित्र काढतो खूप चांगलं रंगीत असतं की मी काय काय उद्घाटन केलं का एक बालिश आहे सांगणं की नाही आमचा दहा वर्षाचा हिशोब विचारू नका काय विचारू नका तू काय देवे लावले सांगा ना लोकांना तुम्ही फक्त आज मला सांगा की पंडित नेहरूंनी ज्या कंपन्या काढल्या सार्वजनिक क्षेत्रात त्या करजर, तुम्ही विकताय अर्थव्यवस्थेचं अपयश काय आहे आज भारतावर जे पंचावन्न लाख कोटी रुपये कर्ज दोन हजार चौदा साली होतं ते तुम्ही तिप्पट केले जवळजवळ एकशे सत्तर एकशे ऐंशी त्या लोकपर्यंत दोनशे कोटीपर्यंत दोनशे कोटी दोनशे लाख कोटी डॉलरपर्यंत दोनशे लाख कोटीपर्यंत ते कर्ज गेलेलं आहे कर्ज काढून तुम्हाला देश चालवता येत नाही अर्थव्यवस्था चालते पगाराला पैसे नाहीत पेन्शनला पैसे नाहीत मग तुम्ही काय करता कर लावता डिझेल ला हो पेट्रोल गॅस कोणी सामान्य माणूस अब इतक्या मोठ्या प्रमाणात आपण जर कर लावले तर त्या लोकांना त्रास होईल कदाचित ते आपल्या विरुद्ध जातील हे माहिती नसतं का तरी लावावं लागतो कारण तुमचं सरकार कसं चालणार तुम्ही तीस बत्तीस लाख कोटी रुपया डिझेल पेट्रोल आणि कॅशच्या करवाढीतून केंद्र सरकारनं गोळा केले आता त्यांनीही भागत नाही तुमच्या सरकारी कंपनी ज्या पंडित नेहरूंच्या काळात इंदिराजींच्या काळात सुरू ते तुम्ही विकताय आता भारत पेट्रोलियम एल आय सी आणि फायदा कोणाला होतोय फक्त एका व्यक्तीला त्याची तुम्ही चर्चा करत नाही तुम्ही समाजांचा उल्लेख केला महाराष्ट्रात येतो महाराष्ट्रात मराठा समाज वर्षानुवर्ष खरं तर दशकानुदशक हक्क मिळवण्यासाठी लढतोय आरक्षणाचा हक्क मिळावा या सरकार तुमच्या सरकारच्या काळात पण आरक्षण दिलं गेलेलं या सरकारचं सुद्धा तेच आहे की आरक्षण दिलं आम्ही दोनदा दिलं यांनी तर त्यांचा दावा असा होता की कोर्टात टिकवलं आम्ही या आघाडीचं सरकारनं घालवलं थोडक्यात बोलतो मी सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे दोनमध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची कल्पना मांडली की असे काही घटक का आहेत जे हजारो वर्षाच्या समाज व्यवस्थेमुळे त्याला शिक्षण मिळू शकलेलं नाही आहे जे शोषित वंचित राहिलेले आहेत अशा घटकांना आपण राज्य व्यवस्थेमध्ये समावन करून घेतलं पाहिजे पन्नास टक्के आरक्षण मागासवर्गीयाने दिलं आणि त्या मागासवर्गीयामध्ये मराठा समाजात तरी समावेश केला एकोणीसशे दोन त्यानंतर मग कालेलकर आयोगाला मंडल आयोगाला तरी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही मी मुख्यमंत्री झाला तेव्हा मी जो अभ्यास केला साठ वर्षापासून महाराष्ट्राला महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून साठ वर्ष हा प्रश्न असाच खितपत पडला होता लोकांची अपेक्षा होती मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे मिळत नव्हतं आमच्या सरकारने धाडस केलं आम्ही मराठे समाजाच्या मागास आकडेवारी गोळा केली त्या तांत्रिक बाबी होत्या कारण तन सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की माहिती मागासवर्गीय आयोगानं सादर केली पाहिजे आम्ही मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाकडे गेलो न्यायमूर्ती बापट होते बडे धाने मराठा समाजाला आरक्षण द्यायची काय गरज आहे तुमचे इतके मुख्यमंत्री आहेत तुमचे इतके कारखानदार आहेत नाही अरे म्हटलं तुम्ही आकडेवारी या तुम्ही आरक्षण देणार नाही आरक्षण कॅबिनेट देणार आहे मंत्रिमंडळ देणार तुम्ही फक्त माहिती गोळा करा नाही म्हटली आमच्याकडे पर्याय नव्हता पण पर मला विषय हा संपू द्यायचा नव्हता अंडर द कार्पेट ठेवायचा नव्हता आम्ही वेगळ्या पद्धतीनं माहिती गोळा केली मंत्रिमंडळाची समिती नेमली माहिती गोळा केली ती आमची माहिती चुकीची आहे का कोणी सांगावं की तुमची माहिती बोगस आहे आम्ही अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली त्या माहितीच्या अजून माझ्या सरकारनं जून दोन हजार चौदामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण घ्यायचा निर्णय घेतला पहिल्यांदाच मराठाच्या इतिहासावर हा विषय आम्ही पुढा आणला पण सांगितलं की आता निवडणूक येणार आहे आमचं सरकार गेलं तर हे जे माणसं येतील पुन्हा भाजपचे हे टिकवणार नाहीत वॉर्न केलं होतं पण लोकांनी आमचं ऐकलं नाही एका ठिकाणी तर निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस महाशानी धनगर समाजाला की सात दिवसात देतो आणि मी तो अभ्यास वि सगळ्या विषय अभ्यास केला होता मला जे करायचं मी केलं होतं मग तुम्ही देऊन टाकलं आश्वासन मतं मिळवली आला निवडून सत्तेत आला पण आरक्षण कोर्टात पडलं होतं नाही टिकलं तुम्ही कोर्टाला का नाही सांगितलं की आमचं नवीन सरकार आहे आमचे नवीन वकील आहेत तुम्ही आम्हाला एक सहा महिन्याची मुदत द्या मी पुन्हा ही मा माझी मांडतो तुम्हाला आरक्षण द्यायचं होतं ना आमचं रद्द झालं पण आम्ही पहिल्यांदा आणलं होतं नंतर पुन्हा दोन हजार एकोणीसचा आपण विषय काढला देवेंद्र फडणवीस पुन्हा कायदा केला सुप्रीम कोर्टात रद्द झाला का रद्द झाला कारण त्याच्या आधी नरेंद्र मोदींनी घटना दुरुस्ती करून राज्यांचे मागासवर्गीय समाजाला आरक्षण द्यायचे अधिकार काढून घेतले होते ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार अठराच्या डिसेंबरमध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पास केला तेव्हा त्याला अधिकार नव्हता कारण नरेंद्र मोदींनी घटना दुरुस्ती केली होती घटनेमध्ये तरतूद होती की मागासवर्गीय समाज ठरवण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे तरी तुम्ही लोकांच्या दु डोळ्यात धूळ फेकली आणि मग म्हटले की खालच्या कोर्टाने मंजूर केलं सुप्रीम कोर्टाने का रिजेक्ट केलं आणि ती मागणी दोन तीन विषयामध्ये चुकवते एक तुम्हाला अधिकार नव्हता आणि दुसरी बाब होती की तुमचा जो गायकवाड आयोग नेमला होता तो, तो सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आणि ते म्हटले तुमच्या या अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे हे सिद्ध होत नाही झालं तिथं पुन्हा लुंबकडलं आता तुम्हाला पुन्हा अधिकार नरेंद्र मोदींना आपली चूक लक्षात आली मग त्यांनी पुन्हा अधिकार राज्यांना दिले आता तुमच्याकडे अधिकारात राद का आहेत आता पुन्हा तुम्ही कायदा केले तो सुप्रीम कोर्टात टिकेल का मराठा समाजाला आपल्या डोळ्याची धूळ फेकली जाते याची जाणीव झालेली आता जा तुम्ही सारखं सारखं मराठा समाजाला राजकारणाचा तो उपयोग करून घेऊ शकत प्रचंड असंतोष आहे पण तो का असंतोष आहे बेरोजगारीमुळे हायकोर्टाने आता जे म्हटलंय की या आरक्षणाला आम्ही स्थगिती देत नाही आहोत आता म्हटलंय हायकोर्टाने एक प्रकारे सरकारच्या म्हटलं म्हटलंय पण त्याचवेळी एक अट जी टाकलेली आहे की जे काही तुम्ही शैक्षणिक प्रवेश द्याल किंवा तुम्ही सरकारी सेवेत जी भरती कराल ती न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून त्याचा अर्थ काय देवेंद्र फडणवीस हे सांगितलं पाहिजे अर्थ काय मराठा समाजाला विश्वास दिला पाहिजे नाही नाही काय असलं तरी कोर्टाची काही भाषा असली तरी तुम्हाला दिलेलं आरक्षण टिकेल म्हणून सांगा त्याला होऊ शकतं तसं आता मला तर मी जे मला माहिती आहे की हा जो मुख्य बेसिक मुद्दा आहे की पन्नास टक्के आरक्षणाची हद्द ओलांडता येणार नाही जी हद्द ओलांडली पाहिजे असं आमच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेलं आहे आमचं सरकार इंडिया आघाडीचं सरकार आलं तर आम्ही पन्नास टक्के आरक्षणाची कायदा करून आट काढून टाकू आज ती आठ आहे मग तुम्ही आरक्षण दिलं तर ती आठ त्याचं काय होणार आहे सांग हो लोकांना विश्वास घेऊ लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील तर चांगली गती घ्या त्याची पद्धत पण आज जे आंदोलन पेटलेलं आहे मराठा समाजाची तुम्ही फसवणूक केलेली आहे धनगर समाजाची तुम्ही फसवणूक केलेली आहे धनगर समाजाची इतकी फसवणूक केली आहे एखादा आमदारकी गेली म्हणजे समाज शांत होईल असं वाटतं तुम्हाला एखादी खासदारकीचं तिकीट दिलं म्हणजे समाज शांत होईल तुम्ही स्वतः मताकथा दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी बारामतीमध्ये दिलेलं आश्वासन विसरलं सुदैवाने ते सगळे रेकॉर्डेड आहेत त्यामुळे आता ती विसरता येत नाही किती फसवणूक करणार पण खरा मुद्दा आरक्षणाचा काय आहे नोकऱ्या नाही बेरोजगारी आहे तुमची व्यवस्था सगळी कोलमडून पडलेली आहे म्हणून मुलं म्हणतात की इथं नाही तर आरक्षण मिळालं तर एखादी नोकरी लागेल महाराष्ट्रातलंच म्हणजे तुम्ही मगाशी अजित पवारांचा उल्लेख केलात अशोक चव्हाणांचा उल्लेख झाला दोघांवर गंभीर आरोप तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा अनेक जे निर्णय घेते धाडसी निर्णय होते राजकीय दृष्ट्या म्हणून मी मगाशी म्हटलं की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानासुद्धा पॉलिटिकली करेक्ट वागले तसं नाही त्यांनी निर्णय योग्य दृष्टीने घेतले त्यातलं मग तेच अजित पवार ज्या तुमच्या महागडी सरकारमध्ये सन्मानाच्या पदावर दिसतात अशोक चव्हाण महत्त्वाच्या खात्यांवर दिसतात तर दुःख नाही व्हायचं का किंवा आत्ता एक नवं उदाहरण दिलं जातं साताऱ्यात शशिकांत शिंदे ए पी एम सी घोटाळ्याची चौकशी तुम्हीच लावलेली नाही मी नव्हती लावली त्या काळात मागणी झाली बोर्ड बरखास्त झालं होतं बोर्ड बरखास्त परवानगी दिली ती देवेंद्र फडणवीसांनी केली पण जे काय असेल ते कायदेशीर प्रक्रिया समोर दिसत असताना शेवटी एक वेगळी नसते माझ्या समोर जेव्हा काही प्रशासकीय निर्णय आले आणि एक दिसलं की हे चुकीचं झालंय तर माझे पहिली प्रार्थना ते दुरुस्त केलं पाहिजे त्या व्यक्तीला शिक्षा मिळायची नाही मिळायची हा एक भाग आहे आघाडी सरकारमध्ये काही निर्बंध असतात पण माझे दोन निर्णय त्यावेळेला या बाबतीमध्ये गाजले ज्यांचा मला वाटतं राष्ट्रवादी किंवा अजित पवार व्यक्तिगत फाटणारांशी आहे पहिला निर्णय होता रिझर्व राज्य सहकारी बँकेचं बोर्ड बरखास्त करण्याचा एक दिवस रघुराम राजन रिझर्व्ह गव्हर्नर मला भेटायला आले एक परंपरा आहे गव्हर्नर मुख्यमंत्र्यांना भेटायला येतात बरी चर्चा झाली नंतर म्हटलं की तुमच्या राज्य बँकेचा जरा प्रॉब्लेम आहे म्हटलं काय प्रॉब्लेम आहे आमची आयुष्या खंडातली मोठी बँक आहे ते म्हटलं तुम्हाला साठ वर्षात बँकेचा लायसन्सच नाही तुम्ही बेकायदेशीर बँक चालवताय ते म्हटलं असं कसं म्हणजे रिझर्व्ह बँकेचा कायदा बघा बँक म्हणायचा तुम्हाला अधिकार आहे जोपर्यंत रिझर्व्ह बँक तुम्हाला लायसन्स देत नाही बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट खाली नव्हतंच no, तर मी आमच्या सचिवांना विचारलं म्हटलं हे काय म्हणतात खरं आहे का ते म्हटलं हो खरं आहे ऐंशी वर्षा चाळीस साठ वर्ष लायसन्स नाही नाही म्हटलं सॉरी मला माहीत नव्हतं मी नवीन आलो आहे कालच आणि त्यामुळे म्हटलं ठीक आहे मी उद्या चला सकाळी आगीच सुरू करतो प्रक्रिया अर्ज तुम्हाला करतो ते नाही म्हणाले अडचण आहे तुम्हाला लायसन्स देता आणणार ना नाही का तुमच्या बँकेला साडे अकराशे कोटीचा तोटा आहे आणि तोटा असलेल्या संस्थांना बँकेकडून आम्ही लायसन्स देऊ शकत नाही पुन्हा धक्का विचारलं खरं आहे का म्हणजे खरं आहे ऑडिट रिपोर्टमध्ये नोंद केली होती की बँकेमध्ये चुकीचा प्रकार चाललेला आहे कोणी लक्ष दिलं नाही मग आम्ही काय केलं दोन पर्याय होते एक अँटी करप्शनला तक्रार नोंद करायची होती ते करू शकलो नाही कारण काही आघाडीचं होतं पाच मिनटे सरकार टिकलं नसतं मी काय केलं रिझर्व्ह बँक म्हटलं की हे बोर्ड मला बरखास्त करावं लागेल मी सांगितलं करा कायद्याप्रमाणे करावं लागेल पण मला फक्त प्रशासक नेमायचा अधिकार मला ते म्हटलं तुम्ही नेमा मी राज्याचे अजित पवारांचे जे सचिव होते वित्त सचिव त्यांना नेमलं श्रीवास्तव म्हणून एक चांगले अधिकारी होते आय एस अधिकारी आणि दुसरे सहकार खात्याचे सचिव गोयल त्यांना नेमलं प्रशासक म्हणून आणि त्यांना सांगितलं माझा फोन आला तरी एक योग्य असेल तेच करायचं मला एका वेळेस फोन करावा लागेल अकराशे कोटीचा तोटा तीन वर्षामध्ये सातशे कोटीच्या नफ्यामध्ये बदलला गेला माझ्या दृष्टीनं राज्य सरकारी बँक आज पण प्रशासक चालवता आजही निवडणूक घेता आलेली नाही ती बँक वाचली ना राजाच्या हिताचा निर्णय होता की नव्हता मला कोणी सांगावं की असंच चालून द्यायला पाहिजे होतं आणि ते मला पर गमत चौथ्यांचे पर्याय मला काय दिले की तुमची बँक नाही लायसन्स नाही त्यामुळे बँक म्हणून काम करत येणार मग दोन पर्याय आहेत काय सोसायटी म्हणून चालवा दुसरा पर्याय म्हटले गुजरात राज्य सहकारी बँकेमध्ये विलीन करा म्हटलं महाराष्ट्र म्हटलं माफ करा मी <laughs> मला स्वीकारता येणार नाही दुसरा सिंचनाचा अजित पवार अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री असताना त्यांच्या विभागाने दरवर्षी एक आर्थिक पाणी अहवाल प्रकाशित होतो दिलेलं होतो त्या आर्थिक पाणी अहवालामध्ये सिंचनाचा जो अध्याय होता त्यामध्ये माहिती दिली होती की गेल्या दहा वर्षामध्ये सिंचनावर सत्तर हजार कोटी रुपये खर्च झालेले आहेत पुढं आकडा होता की या दहा वर्षामध्ये सिंचन फक्त शून्य पूर्णांक एक टक्क्याने वाढले अठरा टक्क्याहून अठरा पूर्णांक एक एवढं झालं आता हे थोडंसं धक्कादायक होते पैसे गेले कुठं तिथं पण मग असं होतं की आता कोण सिंचन मंत्री होता काय ते मला लक्षात होतं कारण नुसतंच बदलले होते त्यांनी तटकरांच्याकडे दिलं होतं काय माहीत नाही मी तिथे सांगितलं की का बाई काय आहे मला समजत नाही आणि त्याच वेळेला मी नागपूरला गेलो गोसीखुद प्रकल्पाला मला आठवत होतं की गोसी खुद प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प व्हावा याकरता विलासुद्धवार यांनी खूप प्रयत्न केला तो तो झाला मला वाटतं शहात्तर का शहाऐंशी साली त्याचं भूमिपूजन झालं राजीव गांधी आले होते दादा मुख्यमंत्री होते मला साल आठवत नाही प्रकल्पाची किंमत पाचशे ऐंशी कोटी काहीतरी होते आणि पाच सहा वर्षात पूर्ण होतं मी जेव्हा दोन हजार दहामध्ये आढावा घेतला तेव्हा त्याची प्रकल्पाची किंमत अपूर्ण होता सोळा हजार कोटी झाली मी विचारलं चाललंय काय आणि फक्त मी सिंचन खात्याला माहिती मागितली मी अँटी करप्शनकडे ते प्रकरण सोपवलं हो नाही त्यात काय चुकलं माझं पण त्यात कोण अर्थमंत्री कोण सिंचन मंत्री होतं काय होतं त्यांचा संताप झाला माझं सरकार पाडलं अजित पवारने सरकार पाडलं जो कोणी नेता काँग्रेस सोडून जातो त्याचा आरोप असतो की राहुल गांधींचं नेतृत्व योग्य नाही आहे सक्षम नाही आहे त्यांच्यात आम्हाला भविष्य दिसत नाही तर हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्र प्रश्न आहे त्यांना मोदींचं नेतृत्व भविष्यामध्ये चांगलं दिसतं तर तो त्यांचा प्रश्न आहे पण राजीव गांधी हे मूलतः एक सुशिक्षित आहेत एक लोकशाहीवादी डेमोक्रॅटिक माणूस आहे तो ऑटोक्रॅटिक नाही आहे आणि त्यामध्ये त्याचे काम करण्याची पद्धत तुम्हाला आवडत नसेल किंवा आपल्याला काहीतरी देणार घेणार नसेल असं असेल तर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण काँग्रेस पक्षानं कोणाला नेता मानावं आज आम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेतून मल्लिकार्जुन खर्गे यांना अध्यक्ष केले राहुल गांधी काही अध्यक्ष नाहीत आज काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे मल्लिकार्जुन खरगे आहेत राहुल गांधी सोनिया गांधी पक्षाचे माजी अध्यक्ष आहेत आता आम्ही या निवडणुकीमध्ये कुठलाच चेहरा पुढे दाखवलेला नाही उद्या आम्ही निवडून आलो तर कोण पंतप्रधान होणार हे आम्ही कोणी सांगितलं नाही उलट आमची विनंती आहे की एकोणीसशे सत्याहत्तरप्रमाणे कुठलाही नेत्याचा चेहरा नसताना इंदिरा गांधी हमारे साथ आहे तुम्हारे पास कोण आहे होतं पण आम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकलो त्यावेळेला ते लोक आम्ही नव्हतो आम्ही या बाजूला होतो अडकले नाही इंदिरा गांधीचा पराभव झाला आज तुम्ही विचारता हमारे पास मोदी आहे पास कोण आहे अरे या संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये दोन विचार दोन पक्ष लढतात आणि ज्या पक्षाचे अधिक खासदार निवडून ते आपला नेता निवडतात ने इंग्लंडमध्ये तसं झालं सगळीकडे तसं होतं मग तुम्ही ही निवडणूक अमेरिकन अध्यक्ष पद्धतीकडे का ओढून देत आहे पण लोकांना लागतो ना शेवटी पृथ्वीराजजी एक चेहरा लागतोच असं नाही सत एकोणीसशे सत्त्याहत्तर उदाहरण दिलं आपल्याला कोणी चेहरा नव्हता यावेळेलासुद्धा भीती आहे की ह्या आपण हुकुमशाहीकडे अपन... चाललेलो आहे पुन्हा निवडणूक होणार नाहीत शेतकऱ्याचं जीवन किमान काही सुधारणार नाही पोरांना नोकऱ्या मिळणार नाहीत महागाई कमी होणार नाही आणि असाच भ्रष्टाचार चालू राहील आणि म्हणून संविधान वाचवलं पाहिजे आणि संविधानिक राज्यव्यवस्था पुन्हा प्रस्थापित केली पाहिजे म्हणजे खोके बाजार होणार शेवटचा प्रश्न की राहुल गांधींसाठी तुम्ही काय म्हणजे तुमच्यासारखे जे ज्येष्ठ नेते आहेत अनेकदा असंही ऐकायला मिळतं की त्यांच्यासारख्यांच्या सं तुमच्यासारख्यांच्या संपर्कातही तेवढे ते नसतात ज्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन काँग्रेसला एक नवी दिशा लोकांपर्यंत जास्त पोहोचता येईल आणि असं आहे की एखाद्या नेत्याने कसं नेतृत्व करावे सांगणं अवघड आहे चर्चा होते आमचा जाहीरनामा आपण जर पाहिला जाहीरनाम्याची आपण चर्चा करू शकलो नाही पण अत्यंत उत्कृष्ट जाहीरनामा या वेळेला काँग्रेस पक्षाने दिला थोडा मोठा आहे अभ्यास करावा लागतो पण अतिशय व्यावहारिक अशा आम्ही आश्वासन दिलेले आहेत आणि आमचं ट्रॅक रोकॉर्ड जर आपण बघितलं नुकतंच कर्नाटकामध्ये निवडणूक झाल्या पाच गॅरंटी आम्ही दिल्या होत्या पाच आश्वासन दिली होती पाचीच्या पाचवी पूर्ण केली आज कर्नाटकची के कर्नाटकची समाजव्यवस्था बदलती आहे तुम्ही एस टी बसमध्ये तिथल्या बसला तर ऐंशी टक्के महिला दिसतात फुकट आहेत तिकीट म्हणजे इंडिया इंडियालाच निवडणार इंडिया इंडिया इंडियालाच निवडणार आणि इंडिया आपला नेता हा लोकशाही पद्धतीनं बहुमत पिळाल्यानंतर ठरवणार तो पंतप्रधान होणार तो चेहरा असेल आणि तो या देशाचं दहा वर्षात झालेलं वाटोळ दुरुस्त करणार म्हणजे पृथ्वीराजजी खरोखर धन्यवाद कारण या निवडणुकीच्या धावपळीत तुम्ही एवढा वेळ पुढारी न्यूजची ओपन फोरममध्ये मोकळेपणाने बोललात पृथ्वीराज चव्हाण जसं म्हणालेत की इंडिया इंडियालाच निवडणार जास्त दूर नाही आहे चार जूनला आपला प्रत्येकालाच कळेल त्याहीपेक्षा महत्त्वाचं इंडिया आघाडी भाजपशी म्हणजे एका ज्यांना महाशक्ती असा त्यांचे समर्थक उल्लेख करतात त्या महाशक्तीशी कशी झुंज देते कसा सामना देते ते आपल्यालाही पाहायला मिळणारच आहे पुढारी न्यूजवर प्रत्येक वेळी कारण निवडणूक म्हटली की पुढारी न्यूज हे ठरलेलं समीकरण त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणाची बित्तम बातमी आणि त्या बातमीमागची बातमीसुद्धा पुढारी न्यूजवर सतत पाहायला मिळेल ओपन फोरममध्ये आपण इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज आवाज जनतेचा